कोपरगाव शिर्डी येथे एमआयडीसी नुकतीच मंजूर करण्यात आली असून याबाबत सहकार महर्षी शंकरराव कोले सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोले यांनी पत्रकार परिषद घेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून फटाके वाजवत आनंद व्यक्त केला आहे। यावेळी ते म्हणाले की कोपरगाव शिर्डी येथे एमआयडीसी मंजूर झाल्याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे। गेले कित्येक वर्ष संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सतत मागणी केली होती, त्याला आज यश आले आहे। जवळपास 10 ते 12 हजार सह्यांचे निवेदनही देण्यात आले होते, अनेक पाठपुरावा यात केला होता। या कालच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आम्ही मनापासून आभार मानतो। तसेच होणाऱ्या एमआयडीसी साठी कोपरगाव तालुक्यातील 232 एकर क्षेत्र असल्याने एमआयडीसीला कोपरगाव शिर्डी असे नाव देण्यात यावे। या एमआयडीसी साठी मध्ये कोपरगाव शिर्डीतील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही यावेळी विवेक कोले म्हणाले आहेत। मी स्वागत करतो आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण महाराष्ट्र राज्य सरकारने काल कोपरगाव शिर्डी या ठिकाणी एमआयडीसी मंत्रिमंडळात निर्णय घेतलेला आहे। तर सर्वप्रथम मी कोपरगावकरांच्या वतीने संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आणि युवकांच्या वतीने सरकारचं मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्री विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो, आभार मानतो। खरं तर अनेक वर्षांच्या संघर्षाला आज कुठंतरी आम्हाला यश आलंय आणि म्हणून आम्हाला हा आनंदाचा क्षण आज संपूर्ण कोपरगाववासीय आणि युवा वर्गाच्या दृष्टीने आहे। जवळपास मागील 5 वर्षांमध्ये चालू झालेला हा प्रवास आम्ही सुरुवातीला संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी आपल्या तालुक्यातील सगळ्या बेरोजगार युवकांच्या वतीने जवळपास 8-10 हजार सह्यांचं निवेदन आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना दिलं होतं की आमच्या इथं बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे, मोठ्या प्रमाणात बेरोजगारी झालेली आहे आणि म्हणून आपल्या भागामध्ये एमआयडीसी आली पाहिजे आणि त्याकरता आम्ही युवा प्रतिष्ठानच्या वतीने विचार करून शेतकऱ्याची कुठली एक गुंठा जमीन न जाता आपल्याकडं एमआयडीसी कशी येऊ शकते या अनुषंगाने आम्ही ज्यावेळेस विचार केला तर आपल्याकडं शेती महामंडळाची जागा वारी असेल, संवत्सर असेल किंवा सोनेवाडी असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होती। म्हणून आम्ही त्यावेळेस या ठिकाणचा प्रस्ताव आणि निवेदन हे दोन्ही आदरणीय देवेंद्रजींना दिलं होतं। त्यावेळेसचे तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई साहेबांनाही आमचं सगळं डेप्युटेशन युवकांचं आमचं 19 साली आम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो। त्यामध्ये सुभाष देसाई साहेबांनी आम्हाला सांगितलं की ती जागा शेती महामंडळाची असल्यामुळं आम्हाला ती जागा त्यांच्याकडून मिळणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही त्यावेळेसचे तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटलांना देखील तशा पद्धतीचं पत्रव्यवहार केला, तशा पद्धतीचं निवेदन त्यांना दिलं की ज्या पद्धतीने आदरणीय कोल्हेताईंनी त्यावेळेस शेती महामंडळी जागा हे पाणी पुरवठा योजनेसाठी दिली त्याच पद्धतीने तुम्ही या औद्योगिक एमआयडीसीसाठी तुम्ही ती जागा द्यावी। त्यावेळेस चंद्रकांतदादा पाटलांनी काही तांत्रिक अडचणी किंवा ती रक्कम महामंडळ असल्यामुळं आम्हाला ती रक्कम राज्य शासनाकडून मिळणं अपेक्षित होतं म्हणून ताईंनी आम्ही सगळं निवेदन दिले की ती विनामूल्य ती जागा त्यावेळेस एमआयडीसीसाठी महामंडळाने द्यावी। आणि तसंच आम्ही त्या दरम्यान 2019ला तत्कालीन आमचे जे फायनान्स मिनिस्टर होते नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांनाही आमचं शिष्टमंडळ भेटलं युवकांचं आणि विनंती केली की राज्य सरकारने जर ते पैसे दिले तर ती जागा वर्ग होऊ शकते उद्योगमंत्र्यांकडे आणि तिथं एमआयडीसी येऊ शकते। कालांतरानंतर अनेक पाठपुराव्याचे पत्र आम्ही त्या ठिकाणी केले। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने 2021 साली संजीवनी युवा प्रतिष्ठानला त्या ठिकाणी पत्र प्राप्त झालं की तुम्ही सुचवलेल्या आम्हाला सगळं इथं कारवाई मिळालेली आहे।
दुर्दैवाने 2019 ला अल्पशा मताने आपला या ठिकाणी पराभव झाला, महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी आलं, परंतु आम्ही आमचं स्मरणपत्र आणि प्रयत्न हे सातत्याने त्या ठिकाणी चालू झालं। आम्हाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने 2021 ला पत्र पाठवलं, त्या पद्धतीने आम्ही त्याचे सगळे उतारे सोनेवाडी संवत्सर या दोन्हीचे उतारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला त्या ठिकाणी सगळे उतारे हे त्यावेळेस आम्ही सगळे पाठवलेले आहे। संवत्सर पण होतं, पण दुर्दैवाने संवत्सरच्या इथं अडचण अशी आली की आपल्या धारणासमोर आपल्याला माहिती आहे पाण्याचं आरक्षण जास्ती असल्यामुळे औद्योगिकरणाचं आरक्षण तिथं शिल्लक नाही आणि म्हणून तिथं ते MIDC ला थोडी तांत्रिक अडचण आली। त्या बदल्यात आपण सगळे हे सोनेवाडीचे आपले त्या ठिकाणी सगळे उतारे त्यांना दिले। हे सोनेवाडीचे आम्ही 2019 ला आमच्या पत्रानं आहे, आम्ही त्यांना सगळे 7-12 मौजे सोनेवाडी हे सगळे तिथले शेती महामंडळ 7-12 उतारे त्यांच्या सांगण्यावरून हे आम्ही इनवर्ड त्यावेळेस औद्योगिक विकास महामंडळाकडे दिले। त्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये सरकार बदललं, उदय सामंतजी त्या ठिकाणी उद्योगमंत्री झाले आणि त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी विचारणा केली की तुम्ही जे MIDC सुचवताय त्याचं पुढं कसं करता येईल आणि त्यांच्या विभागीय कार्यालयातून आमच्याशी संपर्क झाला, आम्ही पुन्हा हे सगळे डॉक्युमेंटेशन त्यांना दिले। तशा पद्धतीने त्यांनी तो महसूल विभागाकडे प्रस्ताव मागितला की तुमची ही जागा ही आम्हाला मिळावी आणि त्या बाबतीत वेळोवेळी आमचे पेपरला आपल्या सगळ्यांच्या मदतीने तुम्ही त्याचे माहिती सुद्धा घेतलेली आहे, वेळोवेळी निवेदनाच्या बातम्या देखील आपण छापून आणलेल्या आहे। त्या पद्धतीने उद्योगमंत्र्यांनी आमची ती मागणी मानून महसूल मंत्र्याकडे तो प्रस्ताव पाठवला की तो महसूलचा जागा आहे, शेती महामंडळ जागा आहे, ती आमच्याकडे वर्ग करण्यात द्यावे, परंतु महसूल मंत्री किंवा महसूल विभागाने काही दिवस ती विचार विनिमय झाला की शेती महामंडळाच MIDC कराल, त्यालाही काही तांत्रिक अडचणी होत्या। मग नंतर MOU करायचा प्रयत्न केला उद्योग मंत्र्यांबरोबर की आम्ही MIDC करून तुम्ही उद्योग व्यवसाय आणा, परंतु ते कुठलंही काही न होता मग 70 कोटीची जागा अल्पशा दरात किंवा 1 रुपयाच्या दराने ती शेती महामंडळाकडून उद्योग मंत्रालयाकडे देण्याचं त्यांचं नियोजन झालेलं आहे। आणि आनंदाची बाब अशी आहे की कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसंच सर्व मंत्रिमंडळांनी त्या ठिकाणी MIDC मंजूर आपल्या कोपरगाव शिर्डी परिसरात केलेली आहे। त्याच्यामुळं आमच्या ह्या 2000 जवळपास 4-5 वर्षाच्या लढ्याला, युवकांच्या लढ्याला, संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या लढ्याला आज कुठंतरी यश आलेलं आहे। निश्चितपणाने हा आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून मी पुनश्च एकदा राज्य सरकारचं आणि सर्व मंत्रिमंडळाचं त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो, तसंच आमदारताईंचे विशेष आभार मानतो की ज्यांनी या सगळ्या याला चालना त्यावेळेस मागच्या सरकारमध्ये दिली। धन्यवाद। MIDC चं ठिकाण जे आहे जवळपास 502 एकर MIDC मंजूर झालेली आहे, त्यापैकी 232 एकर ही कोपरगाव तालुक्यात आहे, म्हणजे जवळपास निम्मी MIDC ही कोपरगाव तालुक्यात आहे। म्हणून माझी राज्य सरकारलाही विनंती आहे, संबंधित पालकमंत्र्यांनाही विनंती आहे की ही MIDC म्हणत असताना शिर्डी कोपरगाव MIDC असं तिला नाव संबोधित करावं, ही या दोन्ही तालुक्यांच्या युवकांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि म्हणून याच्यासाठी जो परिश्रम आमच्या युवा सेवकांनी घेतला, सगळ्या गोळा केल्या घरोघरी जाऊन, त्यांच्या या निमित्ताने मी आभार मानू इच्छितो की सोनेवाडी ग्रामपंचायतीमध्ये ही आपल्या विचाराचे लोक आहे, त्यांना वारंवार महसूल विभागाकडून सांगण्यात येतं आहे तोंडी की तुमचं सजा हे चांदे कसारे आहे, तर ते सजा चांदे कसाऱ्यातून तोडून घेऊन तुम्ही सावली विहिरला कनेक्ट करा, परंतु ते तसं आम्ही होऊ देणार नाही, तसा प्रयत्नही माझं मत आहे की कुठल्याही राजकीय नेत्याने करू नये, कारण की ही MIDC जितकी शिर्डीकरांची आहे तितकीच कोपरगावकरांच्याही दृष्टीने महत्त्वाची आहे आणि हिला प्राधान्य राहता आणि कोपरगाव तालुक्यातल्या युवकांना द्यावं अशी देखील मला राज्य सरकारला या निमित्ताने विनंती करायची आहे। ती पाठपुरावा करत होतो, फक्त पाण्याच्या अभावामुळे ती होत नाही, पण तिथं IT सारखी इंडस्ट्री
येऊ शकते. तिचाही अंतिम मंत्रालयावर ती फाईल आहे. तिथेही शेती महामंडळ जागा एकही शेतकऱ्याची एकही गुंठा जागा न घेता तिथं येऊ शकते. आणि आय टी हब आपल्या या तालुक्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे, शैक्षणिक संस्था आहे. सगळ्या दृष्टीने विचार केला तर संवत्सर सारख्या ठिकाणी वॉटरलेस इंडस्ट्री म्हणून तिथं एम आय डी सी निश्चितपणाने येऊ शकते. आम्ही पूर्वीच प्रस्ताव दिलेला आहे सरकारला की शिर्डी कोपरगाव येवला एस के वाय स्काय कॉरिडॉर म्हणून त्याला जाहीर करा. ट्रिपल टी ज्याला म्हणतो टुरिझम शिर्डीमध्ये येतं, टेक्सटाईल येवल्यामध्ये येतं आणि टेक्नॉलॉजी ही सगळी कोपरगावमध्ये उपलब्ध आहे. या सगळ्या जर सांगड व्यवस्थित घातली तर निश्चितपणाने हा भविष्यातील कोपरगाव हा या सगळ्या महाराष्ट्राचा एक केंद्रबिंदू मोठा औद्योगिक केंद्रबिंदू होऊ शकतो असं आम्हाला वाटतं. तोही अंतिम प्रस्ताव मंत्रालयामध्ये आहे संवत्सरचा, त्याच्यावरही लवकरात लवकर निर्णय व्हावं ही देखील या निमित्ताने मागणी आमची राहील. विवेक विपिन दादा कोल्हे माझ्या लेटर एडवर दिला आणि त्याला आमचं युवा प्रतिष्ठानचंही लेटर जोडलेलं होतं. म्हणजे सगळे यांनी आपण त्याचा पाठपुरावा केलेला आहे. त्याचा घटनाक्रमांक चंद्रकांत दादांना कधी भेटलो, काय भेटलो, देवेंद्र फडणवीसांना पहिलं निवेदन कधी दिलं, 2018 साली दिलेलं निवेदन आहे आपण हे. त्याच्यामध्ये आपण ते सगळे ठर पूर्ण बंचने आणला तो, त्याचे झेरॉक्स नव्हते मारलेले. चंद्रकांत पाटलांना किती साली दिलेले, 2019 साली कोपरगाव तालुक्यात एम आय डी सी मंजूर करण्याबाबत त्याच्यात सविस्तर आपण म्हटलेलं आहे. 25 जून सुभाष देसाई साहेबांना 2019 पत्र आहे, स्मरणपत्र आहे परत ते. म्हणजे आपण सगळे त्याचा पाठपुरा आज सगळ्यात करत होतो. वेळोवेळी ज्यांना हे करायचं त्याचे सगळे आपण कागदपत्र आपल्याकडे ठेवलेलं आहे. त्याच्याबद्दल त्यांनी आपल्याला पत्रव्यवहार केला तेही मी तुम्हाला दाखवलं. त्यांनी आपल्याला जो पत्रव्यवहार केला तो याच्यात त्याचे प्लॅन सुद्धा आम्ही जोडले होते. जे त्याचे प्लॅन होते त्यावेळेसचे आम्ही आमच्या साईनी सगळे जोडले होते. किती क्षेत्र आहे त्याचे गट नंबर टाकलेले आहे, त्याची डिटेल माझ्याकडे आहे. तुम्हाला पाहिजे तर तेही मला देता येईल तुम्हाला. म्हणजे सगळ्या हा हे बघा, हे महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने 2021 आम्हाला पत्र देऊन तुम्ही जी मागणी केली माझ्या नावाने आहे संजीवनी युवा प्रतिष्ठान अध्यक्ष कंदकनाला कोपरगाव इथं, आणि त्यांच्या कडून आम्हाला फोनही आला होता आणि त्यांचं पत्रव्यवहारही झालं होतं. एक वर्षांपासून संघर्ष करत होतो त्याचं कुठंतरी आता फलित झालेलं आहे आणि निश्चितपणाने ही युवकांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे आणि कोपरगावच्या विकासामध्ये हा एक निर्णय क्षण आहे. म्हणून आम्ही तो आज पेढे भरून आणि फटाकडे वाजवून आम्ही सगळे ते साजरा करणार आहोत. काही विचारायचं का अजून कोण? उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या अधिकृत पेजवर त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे नवीन औद्योगिक वसाहतीसाठी राहता कोपरगाव येथील शेती महामंडळाची जमीन. त्यांनी त्याच्यात कोपरगावचा उल्लेख केलेला आहे आणि म्हणून आपल्या कोणी स्थानिक नेत्यांनी त्याच्यामध्ये खोडा घालू नये किंवा त्यांच्या पेजवर काय टाकलेलं आहे मला माहीत नाही, परंतु कोपरगावकरांचे पुन्हा एकदा युवकांचे आभार. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा.